त्या खुलासांबद्दल काय सांगणार? आज जे त्यांनी खुलासा केला ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोहित कंबोज यांनीच आर्यन खानला किडनॅप केलं होतं आणि ही सगळी खरं तर अपहरण करून अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रकार घडल्याचंही त्यांनी खंडणी आरोप केले नाही. याबाबत नवाबजी मलिक साहेबही आपल्याला व्यवस्थित स्पष्टीकरण देतात, प्रेस कॉन्फरन्स घेतात, आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतात. फक्त एकच गोष्ट मी सांगू इच्छिते, कोणत्याही गोष्टीचे पुरावे असल्याशिवाय आम्ही कधीच बोलत नाही. त्याच्यामुळे समोरच्याने जे आरोप केले पुराव्याचे होते किंवा अजून काही होते तर पुराव्यानिशी आम्ही बोलतो. इतरांसारख्या पत्रकार परिच्छेदा घेऊन हातात चार चार कागद घेऊन आम्ही फक्त फडफड करत नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते सत्य तुमच्या समोर आहे. बीडमध्ये आज धनंजय मुंडेंनी दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवला होता, ज्या कार्यक्रमामध्ये सपना चौधरींना खरं तर या ठिकाणी नाचवण्यात आलं आणि विरोधकांकडनं सुद्धा आरोप केले जातात. एकीकडे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, दुसरीकडे मात्र मंत्रीच अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करतात. काय दिवाळीच्या या 5-6 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. आपण सगळ्यांनी पाहिलं आणि पुणेकरांनी देखील पाहिलं, दिवाळी पहाटपासून असेल किंवा इतरही संगीताचे कार्यक्रम असतील, शेवटी ज्यांना कलाकारांना त्यांना बोलवलं ते कलाकार आहे, कलेचं सादरीकरण केलं असेल. पण निश्चितपणाने ज्या ठिकाणी एसटी कर्मचारी असतील किंवा इतर काही समाजाचे घटक असतील त्यांच्या मागण्या मान्य करत असताना त्यांना प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे आणि ते आपण करतो. ओके.